समुद्र शोक म्हणता येईल. अशा वाढ्याचं सेवन केल्यानंतर पोटात जे बद्धकोष्ठ असतं, पोटामध्ये आपले जे काही केस गेले असतं, पोटामध्ये अपचन आपलं झालं असतं किंवा अनेक करपट ढेकर येणं समजा, किंवा पोटाचे जे विकार आहे ते 100% दूर करण्याकरता ह्या आळूच्या पानाचा, याला जसं आपण समुद्र शोक म्हणतो, याचं आम्ही दरवर्षीप्रमाणे आम्ही लोणचं करणार. त्याचं बी काढून आम्ही याला सगळं घर भरतो, बी काढून त्यात मीठ मिरची वगैरे सगळं मसाला भरून त्याचं आम्ही लोणचं तयार करतो. तर या लोणच्याला 110 रुपयाला आम्ही साधारण 100 ग्रॅमची विक्री करतो, नंतर 1000 रुपये किलो. मागच्या वर्षी माझं या एका झाडाचं 35 किलो लोणचं तयार झालं होतं, 35,000 रुपये त्याचे ते आले होते बा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला आज या भोकर या फळांच्या विषयी तुम्हाला आज मी एक माहिती देतोय. एक हा जो एक नवीन प्रकार आहे, म्हणजे प्रकार जरी हा जुना असला तरी बऱ्याच जणांना माहीत नाही. तर आमच्याकडे आता हे एक झाड आहे भोकराचं, इतर आर्थिक गणित जर तुम्ही समजून घेतलं, याचं मूल्यवर्धन केलं, इतर मार्केटिंग केलं तर काय होऊ शकतं, तर याचं मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. डोक्यात मुंग्या येतील असं त्याचं एक गणित आहे. आता ह्या एका झाडापासून मी एक साधारण 30 किलो त्याचा चिगूर विकला. आता चिगूर विकला तर साधारण आमचं विषमुक्त आणि सगळं नॅचरल फार्मिंग असल्यामुळं याचं मी साधारण एक 300 रुपये किलो याचं चिगूर विकला समजा. तर याचे 9,000 रुपये मला ते एका झाडापासून त्या चिगुराचे आले, आणि बराच माल आता उरला. तर उरल्यानंतर त्याचं ह्या फळात रूपांतर तयार झालं, ह्या हिरव्या फळात. आता याचं आम्ही दरवर्षीप्रमाणे याचं आम्ही लोणचं करणार. तर यालमस्त आता समजा ते थोडंसं पिकलं आहे, थोडं कच्चं पाहिजे समजा, त्याचं बी काढून आम्ही याला सगळं घर भरतो, आणि बी काढून त्यात मीठ मिरची वगैरे सगळं मसाला भरून याचं आम्ही लोणचं तयार करतो. तर या लोणच्याला 110 रुपयाला आम्ही साधारण 100 ग्रॅमची विक्री करतो. 100 ग्रॅम विक्री केल्यानंतर 1000 रुपये किलो. तर मागच्या वर्षी माझं या एका झाडाचं 35 किलो लोणचं तयार झालं होतं, 35,000 रुपये त्याचे ते आले होते बा, एक 10-5,000 रुपये त्याचे चिगुराचे. आणि त्यानंतर उरलं सुरलं हे पिकल्यानंतर हे फळ खाण्यासाठी खूप गोड असतं बा. अनेक प्रकारचे जे तोंडाचे विकार आहे, ज्याला तोंड येणे वगैरे नाही कशाचे विकार आहे समजा, हे फळाचं सेवन जर का आपण 4-5 दिवस केलं तर ते तोंड येण्यासुद्धा प्रकार कमी होतो. आणि हे शरीराला खूप थंड असतं, पचनक्रियेला खूप चांगलं असतं बा, त्यामुळे याचं फळ पिकलेलं फळ मुद्दा म्हणून लोक आवर्जून खातात समजा. त्याचं अजून एक वेगळं गणित आहे, याचं डिंक सुद्धा बनतो. याचं पिकल्या फळापासून जो डिंक बनतो तर त्याला सुद्धा आपलं छान पॅकिंग करून विक्री करते समजा. अशा प्रकारे भोकराचा जो चिगूर आहे त्या चिगुराची विक्री करून, त्याचं आलेल्या फळाची लोणचं करून, त्याचं मूल्यवर्धन ब्रँडिंग करून, त्याचे मार्केटिंग करून, त्याची विक्री करून, जर का आपल्या एका झाडापासून एक 5-50 हजार रुपये जर का आपलं करता आले तर निश्चितच का समजा क्रांती होणं शक्य समजा. म्हणजे ज्या झाडाचा काहीच फायदा नाही व असं लोकांना वाटतं तर त्या झाडापासून एक चांगला सोर्स आपण मिळू शकतो. आता सगळ्यात शेवटी जे पिकलेलं फळ आहे त्याचं डिंक केल्यानंतर जे काही आपलं जी आठवळी उरती, जे काही त्याचं बी उरतं, आता ह्या बियाची आपण जर का पिशव्यात लागवड केली आणि त्याला साधारण फक्त आणि फक्त 20 रुपये जरी एक एक झाड विकलं आपण भोकराचं, तरी शहरात लोक आपल्या बगीचे साईडला कुठं लावण्याकरता किंवा बरेच शेतकरी मित्र याचं लोणचं करण्याकरता, शुगर करण्याकरता एक एक झाड घेऊ शकता. साधारण एका झाडापासून एक आपला 1000 जरी आपण त्याच्या बिया लावल्या आणि 20 रुपयाप्रमाणे समजा ते आपण विकलं समजा, तर 20,000 रुपये तो सुरुवात येईल समजा. त्याच्या लोणच्यापासून एक 25,000 रुपये, त्याच्या त्या चिगुरापासून 10,000 रुपये, आता 5-50 हजार रुपये जर का एका झाडापासून मिळत असले तर काहीच अडचण नाही. आणि आम्ही मस्त याला भोकरावर काय केलं की त्याच्या भरोशा न थांबतं आम्ही त्याच्यावरती एक वेल सोडलेला आहे. तर तुम्ही हा वेल पाहू शकता. तर अशा प्रकारे हा एक वेल आहे, याला समुद्र शोक म्हणता याला. तर ह्या वेलाला काय माहिती आहे का, याची जे पानं आहे समजा आळूच्या पानासारखे असतं, याचे पानाचं जर का आपण आळूसारखं त्याला डाळीचं पीठ वगैरे लावून त्याला उकडून वगैरे त्याला जर का भाजून घेतलं, तळून घेतलं, तर 100% दूर करण्याकरता ह्या आळूच्या पानाचा, याला जसं आपण समुद्र शोक म्हणतो, याला आळूचं पान म्हणलं तर काही अडचण नाही. कारण सगळं सेम तर तशी प्रक्रिया आहे. त्याचं सेवन जर का आपण 10-12 दिवस केलं तर पोटाचे सगळे विकार जर का दूर होत असेल तर निश्चित फायद्याचं. आम्ही याची मार्केटिंग केली, लोकांना याचं महत्त्व सांगितलं. आणि भोकराचं सीझन संपलं का याचे पानं सीझन चालू होतं, पानं सीझन संपलं का भोकराला जे काही बार येतो समजा, ज्याला आपण चिगूर म्हणतो, त्याचं सीझन चालू होतं. आणि वर्षभर अशा प्रकारे एका झाडावर आपण दुहेरी उत्पादन घेऊन जर का 1,12,000 जर का आपण जर का गणित आपण बसवलं मार्केटिंगच्या आधारे तर निश्चितच शेतकऱ्याला चांगले दिवस येतील. तुमचा संपर्क क्रमांक 90-28-526-526. तर शेतकरी मित्रांनो, हे आहेत कृषी भूषण अजय यादव, खेडा तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद यांचे व्हिडिओ आपण यापूर्वीही आपल्या पेजवर अपलोड केलेले आहेत. त्यांचा हा एक हटका प्रयोग होता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करावा. धन्यवाद.